धसई 10 महिन्यांपूर्वी देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून नावारूपाला आलं. मात्र नेमकी आता काय परिस्थिती आहे मुरबाड तालुक्यातल्या या गावात, पाहुयात Zee24 तासचा रियालिटी चेक. दहा महिन्यांपूर्वी धसई गावातल्या याच दुकानातून अर्थमंत्र्यांनी देशातल्या कॅशलेस व्यवहाराची सुरुवात केली होती. मात्र नव्याच्या नवलाईसारखं 1-2 महिने गावकऱ्यांनी कार्डचा वापर केला आणि आता 90% व्यवहार हे रोखीनंच सुरू असल्याचं चित्र आहे. काही खातेदारांना अजूनही कार्ड मिळालेले नसल्यानं कॅशलेस व्यवहार वाढू शकले नसल्याचं दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीत 10% कॅशलेस होतो, पण लोकांकडे कार्ड नसल्यामुळे थोडं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जर स्थानिक बँकांनी जर लोकांना कार्ड वाटप केलं तर आमचं कॅशलेस 50-60% चालेल. शिक्षक आणि नोकर वर्गाकडे फक्त कार्ड आहेत, मात्र शेतकरी वर्गाकडून कार्डचा वापर होताना दिसत नाही. तर दुसरीकडे इंटरनेट समस्या, नोटबंदी आणि आता खिशात असलेली रोख रक्कम यामुळे रोखीनं व्यवहार होत असल्याचं दुकानदार सांगतायत. जेव्हा नोटबंदी झाली होती ना, त्याच्यामुळे थोडं 50% म्हणजे कार्डने व्यवहार चाललेले, आता 90% म्हणजे बोला तरी चालेल कॅशने व्यवहार चालतो. आता ते खूप कमीत कमी कमी होत चाललेले, आता दिवसातून 1-2 कधीतरी आलं तर कोणी तेवढंच असतं काय ATM ने स्वॅप करणार, बाकी कॅशने जसं व्यवहार होता पहिल्यासारखा तसंच होतं कॅशने. वैद्यकीय शुल्क कमी असल्यानं दवाखान्यांमध्ये देखील कार्डचा वापर होत नसल्याचं डॉक्टर सांगतायत. असं महिन्याभरातनं साधारण 5-10 लोक असतात की जे तयार असतात स्वाईप करायला किंवा त्यांच्याकडे कार्ड वगैरे असतो. इतर वेळेला जनरली म्हणजे तेवढं अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये आणि लोक कॅरी करत नसतील. फळ विक्रेते असोत की भाजीपाला विक्रेते, यांना तर कॅशलेस म्हणजे नेमकं काय हेच कळलेलं नाही. त्यावर या फळ विक्रेत्या महिलेची प्रतिक्रिया तर फारच बोलकी आहे. आम्ही पैशाच व्यवहार नाही काय, म्हणजे कोणी पैसेच देतो असा व्यवहार करतो. म्हणजे सालाभरात आम्ही म्हणजे कोणी आलंच नाही असं, पैशानेच व्यवहार करतो. तर असं आहे देशातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलेल्या धसई गावाचं वास्तव. कॅशलेस व्यवहार होण्यासाठी आणखी जनजागृती होण्याची खरोखरच गरज आहे. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, Zee मीडिया, धसई, मुरबाड.